युगेंद्र नारायण पाटील नगरसेवक प्रभाग क्रमांक 11 वडवली यांच्या वतीने सर्व परिसरातील नागरिकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मित्र मंडल सभी के सहयोग से यहाँ के स्थानीय लोगों के साथ साथ यहाँ के उद्योगपति यहाँ के नगर सेवक और आम जनता के साथ ये लोग मिलकर कार्यक्रम करते हैं। हर साल की तरह इस साल भी कार्यक्रम करें, इनका लोगों को बहुत ही सहयोग मिलता है, बाहर के लोगों का, यहाँ के लोगों को इन्होंने हर तरह सहयोग मिला है और ये इस कार्यक्रम को सक्रिय रूप देने के लिए इन मंडल ये संस्था के सभी सदस्य सक्रिय रूप से कार्य करते हैं। इसमें किसी तरह का इनका विश्वकर्मा समिति विश्वकर्मा मित्र मंडल तो है, लेकिन ये केवल कहने के लिए है। इसमें मेरा मकसद एक ही है कि सभी समाज के लोग सभी वर्ग के लोग ये हमसे जुड़े और इस कार्यक्रम को और सफल बनाने के जितना हो सके उतना नूतन मन ढंग से कोशिश करते रहते हैं। माझं नाव आहे नितेश शाहजी सूर्यवंशी। आमच्या मंडळाचं नाव आहे श्री भोलेनाथ युवा मित्र मंडळ आणि स्थापना 1995 ते 2013 अशा रीतीने आम्ही गणेशोत्सव आतापर्यंत साजरा करत आलेलो आहोत। सालाप्रमाणे गणेशोत्सव साजरा करण्यात आलेलो आहोत। प्रत्येक वर्षी आम्ही भंडारटीवर आहोत, प्रसाद महाप्रसाद योजना आणि डेकोरेशन ही आम्ही पाण्याचं दाखवलेलं आहे निसर्ग आणि अशाप्रमाणे शंखासनावरची मूर्ती आहे आणि तसं थर्माकॉलचा वापर नाही, पूर्ण पाणी वगैरे व्यवस्थित निसर्ग दाखवलेला आहे आणि सर्व गणेश भक्तांना आमच्या मंडळाकडून हार्दिक शुभेच्छा। गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ भोरया, गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ भोरया, मंगल गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ भोरया, गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ भोरया, मंगल। सर्वोपत नगर मित्र मंडळ मांडा प्रभाग क्रमांक 5 आम्ही गेली 9 वर्ष सातत्याने इथे गणपतीची स्थापना करतो आणि टिटवाळ्यामध्ये सर्वोपत नगरचा गणपती हा नवसाला पावणारा गणपती म्हणून मानला जातो।
वयाची ख्याती सर्व ठिकाणी दरवर्षी आम्ही येथे महिला विशेष कार्यक्रम राबवतो, मुलांसाठी कार्यक्रम राबवतो, डान्स रेकॉर्ड डान्स भजन कीर्तन आणि शेवटच्या दिवशी भंडारा महापूजा सत्यनारायणाची करून आपण अशा प्रकारे एक आपल्या दिवसाला कार्यक्रम आयोजित करतो। दगड़ लगे 400 दगड़ पूर्ण आम पूर्ण मंदिर बनवायला 3 महीने लगे इतनी सेटिंग कराला आम जवर जवर 15 दिवस लगे। हेमंडपंथी रचना चौकोनी 11 जास्त खांबांच मंदिर पण जागे अभावी अपने कमी प्रमाण दाखवून जास्तीत जास्त लोकांना समजावं अशा प्रकार आम्ही हा देखावा केलेला आहे। ही जी मूर्ति है गणेशाचं स्त्रीरूप हे आपल्या महाराष्ट्रात अंबेजोगाई बीड जिल्हा इथे आहे। जे अंबेजोगाई देवी है तिचा द्वादश अवतार है तो अवतारापैकी एक अवतार श्री गणेशाच्या रूपात आहे। अशा प्रकार सर्वांना गणेशोत्सवाच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा। मुरारबाग मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री रत्नाकर यादव यंदाचं वर्ष 1990 स्थापना झाली, यंदाचं वर्ष 24वं वर्ष सदर देखावा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्याय आणि मार्गदर्शनावर केलेला आहे। सदर सजावटीमध्ये जे आर्थिक घोटाळे झालेले आहेत ते घोटाळ्यावर घोटाळे होत आहे, न्यायालयात प्रकरणं प्रलंबित पडलेली आहे, तर जर का शिवाजी महाराज जर का आत्ता आले तर ते कसे न्याय आणि मार्गदर्शन करतील हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि मूळ घोटाळे हे सुरुवातच याची इलेक्शनमधून होते आणि इलेक्शन पद्धत जी आहे ही चुकीची आहे। बटन पद्धत ही आम्हाला नको आहे, आम्हाला पूर्वी जी बॅलेट पेपर पद्धत होती स्टॅम्प मराठी तीच हवी आहे हे दाखवण्याचा आमचा प्रयत्न। जगन्नाथ शेटकर मी बालमित्र मंडळाचा अध्यक्ष आहे आणि आमच्या मंडळाचं नाव बालमित्र मंडळ हा 1989 पासून स्थापना केलेली आहे। दरवर्षीप्रमाणे आम्ही प्रत्येक वर्षी सांस्कृतिक फोरम आणि चाणक्यनगर फोरम कार्यक्रम राबवत आहे। तरी यावर्षी आम्ही आमचं 25वं वर्ष असल्यामुळे नेत्रांत शिबिर व आरोग्य शिबिर असे आम्ही व्यसनमुक्ती याच्यावर पण आम्ही शिबिर ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये लहान मुलांसाठी नृत्य स्पर्धा असे एक प्रोग्राम आयोजित केलेले आहे। महिला मंडळाच्या वतीने श्री गणेशाचा मूर्तीला नमन करून सगळ्या मात्र मंडळाला हार्दिक शुभेच्छा। तुझं सुख करता तुझं सुख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप मोरिया रे बाप मोरिया रे चरणी ठेवी तो माथा। विजय मैपत तावडे मी रिक्षा चालक मालक असोसिएशनचा उपाध्यक्ष म्हणून आहे आणि आम्ही 18 वर्षापासून गणपती बसवचं सुरुवात केलेली आहे आणि आमचे सर्व रिक्षावाले मिळून आम्ही सहभागी करतो आणि गणपती उत्सव साजरा करतो। आज कल्याणपूर्वीमध्ये रिक्षा चालक मालक असोसिएशनचा हा गणपती आज 18व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आम्ही आमच्या गणपतीने। सर्व धर्म समभाव हा येतो आमच्या मनात धरून आम्ही ह्या रिक्षा स्टँडचा गणपती बसवण्याची सुरुवात केली। आमचे रिक्षा चालवणारे बंधू आपले स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन काढून जे काय स्वइच्छेने जे पैसे देतात त्या सगळ्यात आमचा हा खर्च चालतो आणि जेणेकरून कमीत कमी ह्याच्यात आमचा खर्च होऊन किंवा कमीत कमी प्रदूषण निर्माण होणार नाही याचा विचार करून आम्ही डेकोरेशन बनवतो।
नमस्कार, मी अमृता। आपण आहोत आता रिक्षा चालक मित्र मंडळ यांच्याकडे आणि इथे प्रमुख पाहुणे म्हणून आले आहेत सभापती नगरसेवक प्रकाश पेंडकर। जाणून घेऊया गणेशोत्सवानिमित्त त्यांच्याकडून त्यांचे दोन शब्द। गणेश चौक आहे, त्याच्यामध्ये आज 11वा साल आहे। दरवर्षी रिक्षाचालक मालकांचे युनियनचे लोक ह्या इथे हा गणेशोत्सव साजरा करतात मोठ्या प्रमाणात। जे इथे कार्यकर्ते आहेत, सुबोर्डे आहे, जाल कालवेन आहे, हिंदू आहे, संजय गंभरे, अब्दुल यांच्याबरोबर सगळे मित्रमंडळी, ह्या सर्व रिक्षाचालक मालकांतर्फे गणेशोत्सव साजरा केला जातो। आणि मोठ्या प्रमाणात आपण बघाल इथे त्याला पण मोठ्या प्रमाणात इथे एक देखावा निर्माण केला जातो। ती एक सजावट असते, संपूर्ण तुळशीवाडीचं एक लक्ष ह्या गणपतीकडे लागलेलं असतं। अशा प्रकारे हा गणेशोत्सव इथे दरवर्षी आम्ही साजरा करतो। चार क्रीडा मंडल अध्यक्ष मुरलीधर शर्मा 1984 ला याचा स्थापना झालेला आहे आणि आम्ही प्रत्येक वर्ष फक्त हे गणपतीचे हे कार्यक्रम आम्ही पार पाडतो आणि याच्यावर आमचा वेगवेगळा विषय असतो जे लोकांना काही माहिती भेटण्यासाठी किंवा लोकांना एक ज्ञान भेटण्यासाठी आणि आम्हाला लोकांची व सर्व मंडळ यांचे सहकार्य चांगलं भेटलेलं आहे आणि ह्यावेळी पण मुलांचं चांगलं प्रोत्साहन भेटलेलं आहे। वरदं वरदन्ती मुखं सुमुखं सादर मे करदं वरदं विपदु दधौतं धौतमलम्। श्री मंडळाचा उपाध्यक्ष किरण चौधरी। जोशी मित्र मंडळाची स्थापना 1989 साली झाली। मंडळाचं यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष आहे। मंडळाने यावर्षी रौप्य महोत्सवी वर्षी लोकांना एक असं खुलं दर्शन देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून लोकांना एक काल्पनिक मंदिराची प्रतिकृती उभी केलेली आहे। आमचे मूर्तिकार गणेश कल्याणकर आहेत, त्यांनी सुबक मूर्ती तयार केलेली आहे आणि त्यांचे बंधू गणेश कल्याणकर यांनी एक काल्पनिक कलाकृती मंदिराची तयार केलेली आहे। सुबक मंदिर उभारण्यामागे त्यांनी ते एक 15 दिवसात त्यांनी मंदिराची उभारणी केलेली आहे आणि टोटल फायबरपासून तयार केलेलं मंदिर आहे। पण ते दिसताना असं वाटतंय की एक काळ्या दगडामध्ये एक रेखीव आणि कोरीव काम केल्यासारखं भासत आहे। नमस्कार, मी प्रदीप धुमाळ। आमचं मंडळाचं नाव कैलासवासी सुभाष फावशी मित्र मंडळ। आमच्या मंडळाला 13 वर्ष झालेली आहेत। दरवर्षी आम्ही समाज उपयोगी असे कार्यक्रम करत असतो। त्याचप्रमाणे यावर्षीचा आमचा संदेश तर खूपच सुंदर आहे। जे ज्वलंत मुद्दे यावर्षी आहेत म्हणजे तुम्ही बघत असाल भ्रूणहत्या, बलात्कार, इकडे आत्ताच 5 जवान आपले शहीद झाले होते त्यांच्याबद्दल आपण मांडलेलं आहे। इकडे रस्त्यावरचे खड्डे म्हणजे आपल्या देशाच्या राजकर्त्यांसाठी एक चांगला संदेश। त्याचप्रमाणे सिगारेटसारखे व्यसन, दारूसारखे व्यसन, झाडांचे होणारी वृक्षतोड आणि त्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी, त्याचप्रमाणे मागच्या वर्षीचा दुष्काळ, या दुष्काळाची स्थिती म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त झाडे आपण वृक्षारोपण करून आपल्या पृथ्वीचं संवर्धन करू शकतो, हा एक संदेश आमच्या मंडळातर्फे यावर्षी द्यायचा आहे। नमस्कार,
मी शरद एकनाथ पावशे महाराष्ट्र ग्रामीण संघाचं नगरसेवक आहे आणि या मंडळाचा कार्याध्यक्ष म्हणून मी कार्य करत असतो आणि आमच्या या मंडळाला सुभाष पावशे मित्रमंडळाला 13 वर्षे झालेली आहेत आणि या वर्षी आम्ही सामाजिक पद्धतीने आम्ही जे काय देखावा केलेला आहे तो लोकांना पटण्यासारखं आहे. आमच्या जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे महामंडळ आहे त्यांच्यातर्फे आम्हाला कल्याण पूर्वेतून सेकंड पारितोषिक मिळालेलं आहे. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमंडिताय गुणेशानाय. आम्ही आमच्या मंडळाला 27 वर्ष पूर्ण झाली. आम्ही नित्य दरवर्षीप्रमाणे गणेश उत्सव मंडळ त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर आणि मंडळाचे इतर उपक्रम आमचे अध्यक्ष श्री प्रकाश शेठ प्रकाश काळू गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही मंडळाचे विविध कार्यक्रम जे डेकोरेशन केलेलं आहे ते शिवाजी महाराजांचे जे हे असते त्याप्रमाणे गणेश उत्सव मंडळ साजरा केले. आजे गाव आणि आजेपाडा या जिल्हा परिषद गावामध्ये सर्व सार्वजनिक गणेशोत्सव त्या भेटीसाठी मी इथे आलो आहे. या भागामधील हे प्रसिद्ध असं हे गणेशोत्सव कांताराजा मित्रमंडळ आणि आमचे इथे बोंबडी ग्रामीणचे अध्यक्ष नंदू परब हे त्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत. सातत्याने गेले अनेक वर्ष हे मोठ्या थाटामाटामध्ये गणेशोत्सव साजरा करतात. गेली अनेक वर्ष या गणेशोत्सव मंडळाला शिस्तीचं अत्यंत कालबद्ध पद्धतीने गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल पोलीस स्टेशनचं लोकमतचं महाराष्ट्र टाईम्स या सर्व वर्तमानपत्राचं ग्रामीणमधलं पारितोषिक मिळत असतात. त्याचं कारणच असं आहे की या समाजातील सर्व घटकांना कांताराजा मित्रमंडळ सातत्याने घेऊन सातत्याने वेगवेगळ्या प्रकारे लोकोपयोगी आणि समाजोपयोगी काम करत असतात. या मंडळाला आणि या मंडळातील सर्व कार्यकर्त्यांना बोंबडीच्या शहराचा आमदार म्हणून मी हार्दिक शुभेच्छा देतो. आमच्या कांताराजा मित्रमंडळाला हे आता 13 वर्ष आहे. त्या 13 वर्षात आम्ही पूर्ण मंडळ आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हे 4th वर्ष आहे आमचे. आम्हाला प्रथम पारितोषिक भेटलेलं आहे मानपाडा पोल्युशन जे पोल्युशन अंतर्गत जी पारितोषिक वितरण सभा होते त्याच्यामध्ये 4 वर्ष कंटिन्यू सलग आम्हाला भेटलेली आहेत. आम्ही गुलाल उडवत नाही, फटाके फोडत नाही, सगळ्या गोष्टी आमच्याकडे सांभाळल्या जातात. म्हणून हे आम्हाला यावर्षीही बक्षीस मिळाले. मी याबद्दल मानपाडा पोल्युशनचे आभारी आहे